नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की कॉन्स्टिट्युशनल डिझाईन आपला जो 9th सीबीएसईचा टॉपिक आहे त्या टॉपिकमधला आपण पहिला पार्ट किंवा अर्ध लेक्चर आपण काल झालेला आहे. उरलेलं अर्ध लेक्चर आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत किंवा उरलेला अर्धा पार्ट. तर आता पुढचा पार्ट कोणता आहे बघा, गायडिंग व्हॅल्यू ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन. आता इंडियन कॉन्स्टिट्युशन कसं तयार झालं, त्याच्यामध्ये प्रक्रिया काय झाली किंवा प्रोसेस काय झाली, त्याच्या अगोदर आपण आफ्रिकेचं बघितलं, नेल्सन मंडेलाने काय केलं आफ्रिकामध्ये, नंतर इंडियाकडे आलो आपण, इंडियामधल्या गोष्टी बघितल्या, इंडियाचं कॉन्स्टिट्युशन, त्याच्या व्हॅल्यूज वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्यात. इंडियन कॉन्स्टिट्युशन लिहिताना कोणत्या कोण म्हणजे कसे कोणकोण लोक पार्टिसिपेट झाले किंवा कॉन्स्टिट्युशनची काय गरज आहे आपल्या देशाला, प्रियम्बल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता त्याचा पुढचा पार्ट, गायडिंग व्हॅल्यू ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन. आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्या गायडिंग व्हॅल्यूज, त्याच्या किंवा त्याच्या व्हॅल्यूज काय काय आहेत किंवा कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले काय दिलं बघा आपला, इन दिस बुक वी शॅल स्टडी द एक्झॅक्ट प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑन डिफरंट सब्जेक्ट्स. ॲट दिस स्टेज लेट अस बिगिन बाय द अंडरस्टँडिंग द ओव्हरऑल फिलॉसॉफी ऑफ द व्हॉट आवर कॉन्स्टिट्युशन इज ऑल अबाउट. आपलं कॉन्स्टिट्युशन कशाबद्दल आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय दिलं आपल्याला, वी कॅन डू दिस इन टू वेज. वी कॅन अंडरस्टँड इट बाय रिडिंग द व्ह्युअर्स ऑफ सम ऑफ आवर मेजर लीडर्स ऑन आवर कॉन्स्टिट्युशन, बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू रीड व्हॉट द कॉन्स्टिट्युशन सेज अबाउट इट्स ओन फिलॉसॉफी. म्हणजे काही ज्या आपले मोठे मोठे व्यक्ती आहेत किंवा मोठे मोठे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युशनवरती काही गोष्टी बोलल्या आहेत किंवा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या गोष्टीच्या डिपेंड किंवा त्या गोष्टीवरती डिपेंडंट आपलं कॉन्स्टिट्युशन आहे. पण आपण जर त्या कॉन्स्टिट्युशन आपण स्वतः रीड केलं ठरवली तर आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्युशनच्या भरपूर गोष्टी आपल्याला समजून जातील. नंतर काय सांगितलं आपल्याला, दिस इज व्हॉट द प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्युशन डज. आता प्रियम्बल आपल्या म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये किंवा प्रत्येक कंट्रीच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये प्रियम्बलचा रोल महत्त्वाचा आहे. प्रियम्बलमध्ये काय दिलेलं असतं की आपलं कॉन्स्टिट्युशन म्हणजे जे कॉन्स्टिट्युशन आपण लिहिलेलं आहे त्या कॉन्स्टिट्युशनमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा काय गोष्टी आहेत किंवा त्याचे व्हॅल्यूज काय आहेत, फिलॉसॉफी काय आहेत, कोणत्या गोष्टी फॉलो केल्यावर काय होईल, नाही फॉलो केल्यावर काय होईल, कोणत्या कोणत्या गोष्टींना कोणती म्हणजे गव्हर्नमेंटला काय काम आहेत, किंवा म्हणजे प्रियम्बलमध्ये आपल्या थोडक्यामध्ये की नेमकं कॉन्स्टिट्युशन कोणत्या बेसिसवरती आहे आपलं, हे आपल्याला सगळं प्रियम्बलच्या माध्यमातून समजतं. तर द ड्रीम अँड द प्रॉमिस हे आपल्याला हेडिंग दिलं आहे. सम ऑफ यू मे हॅव नोटिस अ नेम मिसिंग फ्रॉम द स्केचेस ऑफ द मेकर ऑफ द कॉन्स्टिट्युशन, महात्मा गांधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधींचं नाव इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये तुम्हाला कुठं दिसणार नाही. महात्मा गांधींनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये किंवा कॉन्स्टिट्युशन लिहिताना कोणताही रोल किंवा कोणताही पार्ट केलेला नाही, कारण त्यावेळेस त्यांना दुसरे काम होते, काही हिंदू मुस्लिम दंगल सुरू होती आपली किंवा पार्टिशनचे प्रॉब्लेम्स होते किंवा अजून काही गोष्टी होते, त्यामुळे महात्मा गांधी त्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा तिकडे त्यांना काम असल्यामुळे ते ह्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा पार्ट नव्हता. तुम्हाला वन लायनरमध्ये ट्रू ऑर फॉल्समध्ये किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन विचारू जाऊ शकतात. तुम्हाला काय विचारतं बरं, तुम्हाला की महात्मा गांधी किंवा विच ऑफ द फॉलोईंग लीडर इज नॉट किंवा वॉज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, तर आपल्याला ऑप्शन देणार खाली बी आर आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, अजून एखादं नाव देताल किंवा नन ऑफ दाबो, तर आपल्याला माहिती की महात्मा गांधी हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा किंवा कॉन्स्टिट्युशन लिहिताना त्यांचा कोणताही रोल नव्हता. हे इथं दिलेलं आपल्याला, ही वॉज नॉट अ मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, बघा ते सांगितले खाली, येट देअर वेअर मेनी मेंबर्स हू फॉलोड हिज व्हिजन. बघा म्हणजे महात्मा गांधी हे कॉन्स्टिट्युशन किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे पार्ट नव्हते, पण त्यांचं व्हिजन किंवा त्यांचा रोल किंवा त्यांचं एम किंवा त्यांचं जे गोष्टी आहेत सांगण्याच्या त्या गोष्टी सगळ्या लोकांनी काय केल्या होत्या, फॉलो केल्या होत्या. का बरं की त्या तशी पर्सनॅलिटी होती त्यांची. इयर्स अगो रायटिंग इन हिज मॅगझिन यंग इंडिया, बघा महात्मा गांधींनी यंग इंडिया नावाचं मॅगझिन लिहिलं होतं कधी, 1931. तुम्हाला क्वेश्चन होऊ शकतो, राईट डाऊन द नेम ऑफ द मॅगझिन रिटन बाय द महात्मा गांधी, तर यंग इंडिया नावाचं त्यांचं काय होतं, मॅगझिन होतं. त्यांनी कधी लिहिलं होतं ते 1931. ही हॅड स्पेल्ड आउट व्हॉट ही वॉन्टेड द कॉन्स्टिट्युशन टू डू. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की कॉन्स्टिट्युशननी काय केलं पाहिजे किंवा कॉन्स्टिट्युशननी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, महात्मा गांधी सांगितलं होतं. आता नेक्स्ट काय दिलं आपल्याला बघा, इथं आपल्याला एक मेंबर दिलेले आहे, त्यांचं नाव आहे बलदेव सिंग, हे आपल्याला दिले आहेत. बलदेव सिंग 1901 to 1961 बॉर्न इन हरियाणा. बघा नावावरून समजते की आपल्याला हे पंजाब हरियाणा किंवा नॉर्थन साईडचे म्हणजे व्यक्ती आहे. हे हरियाणामध्ये बॉर्न झाले. हे होते सक्सेसफुल एंटरप्रनर अँड द लीडर ऑफ द पॅन्थिक अकाली पार्टी. अकाली पार्टीचे लीडर होते कुठे, पंजाबमधले, पंजाब असेंब्लीमध्ये. अ नॉमिनी ऑफ द काँग्रेस इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, काँग्रेसतर्फे हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर होते. कोण, बलदेव सिंग. आणि नंतर काय झाले, हे डिफेन्स मिनिस्टर इन युनियन कॅबिनेट. बघा नंतर ते इंडियाचे डिफेन्स मिनिस्टर किंवा मराठी हिंदीमध्ये आपण काय म्हणतो त्याला किंवा मराठीमध्ये रक्षामंत्री, हे होते आपले
डिफेन्स मिनिस्टर बलदेव सिंग आपल्या नंतरच्या जे आपलं नंतर सरकार फॉर्म झालं पंडित जवाहरलाल नेहरूच्या अंडर त्याच्यामध्ये त्यांनी डिफेन्स मिनिस्ट्रीचा जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओचं त्यांनी काम बघितलं होतं. असे आपल्याला वेगवेगळे पोर्टफोलिओ किंवा वेगवेगळ्या लीडर्सचे नावं आपल्याला ह्या बुकमध्ये आपल्याला लेफ्ट किंवा राईट साईडला दिलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपलं, आता हे महात्मा गांधींचं व्हिजन काय आहे ते सांगितलेलं आहे. आता इकडे बघूया आपण कोण आहे, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी. बघा कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी बॉर्न इन गुजरात, ॲडव्होकेट होते, हे हिस्टोरियन होते, लिंग्विस्टिक, काँग्रेस लीडर होते अँड गांधीयन होते. म्हणजे गांधीयन म्हणजे गांधीची फिलॉसॉफी ते फॉलो करायचे किंवा गांधींच्या पावलावरती पाऊल किंवा गांधींच्या ॲडॉलॉजीला ते फॉलो करायचे, म्हणून त्यांना म्हणतो आपण गांधीयन. लेटर मिनिस्टर इन द युनियन कॅबिनेट, नंतर काय झाले हे मिनिस्टर झाले युनियन कॅबिनेटमध्ये. आणि त्यांनी कोणती स्वतंत्र पार्टी, फाउंडर ऑफ द स्वतंत्र पार्टी, स्वतंत्र पार्टी नावाची पार्टी त्यांनी फाउंड केली होती किंवा त्यांनी ती पार्टीची स्थापना केली होती. कोणी, कन्हैयालाल मुन्शी यांनी. आता कोण आलं बघा, सगळ्यात मेन रोल किंवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणू शकतो आपण कशासाठी, आपल्या कॉन्स्टिट्यूशनसाठी. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं जर नाव आलं तर ह्या व्यक्तीचं नाव पूर्ण इंडियामध्ये कोणीही विसरू शकत नाही किंवा ह्या व्यक्तीला पूर्ण इंडियामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशनचं नाव असेल तर त्याचं नाव 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आपण जोडतो. का बरं जोडतो बघा, भीमराव रामजी आंबेडकर यांचं नाव होतं. 1891 to 1956 बॉर्न इन मध्य प्रदेशमध्ये बॉर्न झाले ते. बरोबर, नंतर चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. बघा जे आपलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते ते. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. सोशल रिव्होल्युशनरी थिंकर अँड एजिटेटर अगेन्स्ट कास्ट डिव्हिजन अँड कास्ट बेस्ड इन इक्वॉलिटीज. म्हणजे बघा, कास्ट बेस्ड इन इक्वॉलिटी असेल किंवा कास्ट बेस्ड लोकांच्या म्हणजे कास्टिझम किंवा कास्ट ह्या गोष्टीवरती त्यांनी जास्त चर्चा केली. म्हणजे कास्ट हे त्यांना गोष्ट आवडती किंवा अनटचेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टीचं काय केलं त्यांनी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आंबेडकरांनी. लेटर हे काय झाले बघा, नंतर लॉ मिनिस्टर झाले ते. जे आपलं पहिलं आपलं कॅबिनेट फॉर्म झालं आफ्टर इंडिपेंडन्स पंडित जवाहरलाल नेहरूच्या म्हणजे त्यांच्या मेजॉरिटी खाली किंवा पंडित जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान असताना प्राईम मिनिस्टर असताना त्यावेळेस त्यांच्या कॅबिनेटमध्ये लॉ मिनिस्टर किंवा कायदा मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यामध्ये म्हणजे भाग घेतला होता. फाउंडर ऑफ द रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. बघा RPI रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. आता ही जी पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये आपली रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ती त्यांनीच फॉर्म केलेली आहे. पण आता नंतर त्याच्यामध्ये काय झालं की त्यांचे वेगवेगळ्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वेगळे, अजून दुसरे गट वेगळे, हे असे वेगवेगळे गट त्याच्यामध्ये पडलेले आहेत. ते पण मेन फाउंडर कोण हे रिपब्लिक पार्टीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळेस त्यांनी ती पार्टी फाउंड केली होती. नंतर पुढे जाऊन त्याचं वेगवेगळे डिव्हिजन झाले, त्याच्यामध्ये आपल्याला डीपमध्ये जायचं गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा त्यांचा रोल काय आहे किंवा त्यांनी काय कामं केले आहे. हे सगळं आपल्याला तुम्हाला हे दिलं आहे बघा ह्याच्यामधल्या. आता बघा हे जे दिले आपल्याला हे सगळं पॅरेग्राफ तुम्ही वाचून काढा एकदा, काय डाऊट असेल तर विचारा. आता इथं काय दिलं बघा, दिस ड्रीम ऑफ एन इंडिया हे जे दिले आपल्याला, दिस ड्रीम ऑफ एन इंडिया दॅट हॅज इलिमिनेटेड इनइक्वॅलिटी वॉज शेअर्ड बाय द डॉक्टर आंबेडकर हू प्लेड अ की रोल इन द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बट ही हॅड डिफरंट अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ इनइक्वॅलिटीज कुड बी रिमूव्ह. ही ऑफन बिटरली क्रिटिसाइज महात्मा गांधी. बघा महात्मा गांधीला त्यांनी क्रिटिसाइज केलं होतं त्यांचे आणि महात्मा गांधीचे काही विषयावरती किंवा म्हणजे काही म्हणू शकतो की वाद म्हणण्यापेक्षा की थोडं डिबेट चालायचं त्यांचं की काही गोष्टी त्यांना आवडायचे नाही काही गोष्टी त्यांना आवडायचं नाही त्यांचं काही ना काही क्रिटिसाइज करायचे. पण त्यावेळेस या लोक असे होते क्रिटिसाइज केलं तरी ते पॉझिटिव्हली घेत होते आणि त्याच्यामध्ये काय करायचे स्वतःमध्ये सुधारणा करायची किंवा स्वतःमध्ये एखादी गोष्ट चुकली तर ती गोष्टी त्यांनी म्हणजे व्यवस्थित ती गोष्ट हँडल करायची असे त्यावेळेसचे लोक होते. आता तसं नाही आहे. इन हिज कन्क्लुजिंग स्पीच टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही स्टेटेड हिज एंग्झायटी व्हेरी क्लिअरली. बरोबर, आता त्यांनी स्पीच केलं होतं ते स्पीच आपल्याला ह्याच्यामध्ये दिले बघा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या स्पीचमध्ये. फायनली लेटस टर्न टू जवाहरलाल नेहरू गिविंग हिज फेमस स्पीच टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट ऑफ द 15 August 1947. मिडनाईट ऑफ द 15 म्हणजे 14 August रात्री, म्हणजे मिडनाईट म्हणजे 15 रात्र म्हणजे 14 रात्र झाल्यानंतर 15 सकाळ किंवा 15 to 12 म्हणजे 15 नंतरची गोष्ट आहे. बरोबर, आता हे प्रत्येकांचं स्पीच दिलेलं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला नाव दिलेलं बघा, श्यामाप्रसाद मुखर्जी. काय नाव आहे बघा, श्यामाप्रसाद मुखर्जी. मुखर्जी होऊन तुम्हाला समजते की हे वेस्ट बेंगॉल असणार आहे, वेस्ट बेंगॉलचे असणार आहे. बघा वेस्ट बेंगॉल मिनिस्टर फॉर द इंडस्ट्री अँड सप्लाय इन द इंटरिम गव्हर्नमेंट. इंटरिम गव्हर्नमेंट जे फॉर्म झाले त्याच्यामध्ये मिनिस्टर ऑफ द इंडस्ट्री अँड सप्लाय होते, एज्युकेशनलिस्टी. बरोबर, नंतर ॲक्टिव्ह इन हिंदू महासभा, लेटर फाउंडर प्रेसिडेंट ऑफ द भारतीय जनसंघ. नंतर फाउंडर प्रेसिडेंट काय होते, भारतीय जनसंघाचे फाउंडर प्रेसिडेंट ते होते. समजतंय, त्याचं नाव आहे श्यामाप्रसाद मुखर्जी. नेक्स्ट, आता हे वेगवेगळे स्पीच दिलेत आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला थोडे एकदा जस्ट रीड करा. आता इकडे बघा कोण दिले आपल्याला, जवाहरलाल नेहरू दिलेला आहे. जवाहरलाल नेहरू बॉर्न इन उत्तर प्रदेश, प्राईम मिनिस्टर ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट. इंटरिम गव्हर्नमेंटचे पण प्राईम मिनिस्टर होते ते आणि नंतर पहिल्या कॅबिनेटचे पण काय होते,
प्राईम मिनिस्टर होती. बघा, लॉयर अँड द काँग्रेस लिडर, ॲडव्होकेट ऑफ द सोशलिझम, डेमोक्रेसी अँड द अँटीब्लेज. लेटर फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. बघा, भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा काय होते, हे प्राईम मिनिस्टर होते. म्हणजे दोन्ही ठिकाणी हे प्राईम मिनिस्टरचा रोल किंवा प्राईम मिनिस्टरची पोझिशन ह्यांच्याकडे होती, जवाहरलाल नेहरूकडे. इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करायच्या अगोदर एक गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं. त्या गव्हर्नमेंटमध्ये प्रत्येकाला रोल दिला होता, कोणते ना कोणते पोर्टफोलिओ दिले होते. कोणी दिले होते? ब्रिटिशांनी दिले होते की तुम्ही थोडं कामकाज बघून करून बघा तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्ही करू शकता का नाही हँडल. तर त्यावेळेस इंटरिम त्याला होतं आपण इंटरिम गव्हर्नमेंट. म्हणजे प्रॉपर आपल्या पहिल्या इलेक्शन, इंडियाचं फर्स्ट इलेक्शन होण्याच्या अगोदरचं जे गव्हर्नमेंट त्याला म्हणतो आपण इंटरिम गव्हर्नमेंट. आणि फर्स्ट इलेक्शननंतर हे बाकीचे ह्यांना पोर्टफोलिओ मिळालेले आहेत. समजते? नेक्स्ट, सरोजिनी नायडू ह्यासुद्धा आपल्या त्याच्यामध्ये लेडीज, ह्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे. सरोजिनी नायडू बॉर्न इन आंध्र प्रदेश. बघा, बॉर्न इन आंध्र प्रदेश, सरोजिनी नायडू. समजते का? बॉर्न इन आंध्र प्रदेश. नंतर पोएट, रायटर अँड पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, अमॉंग द फॉरमोस्ट वुमन लिडर्स ऑफ द काँग्रेस, लेटर गव्हर्नर ऑफ उत्तर प्रदेश. नंतर त्या काय झाल्या होत्या? उत्तर प्रदेशच्या गव्हर्नर म्हणून त्यांनी नंतर राज्यकारभार बघितला होता. सरोजिनी नायडू ह्या खूप मोठ्या व्यक्ती किंवा खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा प्रत्येक सत्याग्रहामध्ये किंवा महात्मा गांधींच्याबरोबर त्या प्रत्येक सत्याग्रहामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी त्या असायच्या नेहमी. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलेले, लीड करून सत्याग्रह असेल किंवा एखादं आंदोलन असेल किंवा एखादी गोष्ट असेल त्यावेळेस त्यांनी तिथं लीड केलेलं आहे. सरोजिनी नायडूचा फार मोठा रोल आपल्या इंडियन हिस्ट्रीमध्ये आहे. नेक्स्ट काय दिलं आपल्या? बघा खाली, सोमनाथ लाहिरी. सोमनाथ लाहिरी बॉर्न इन वेस्ट बेंगाल, रायटर अँड एडिटर, लीडर ऑफ द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, लेटर मेंबर ऑफ द वेस्ट बेंगॉल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. वेस्ट बेंगॉलची जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती त्याचे मेंबर होते. आणि कम्युनिस्ट पार्टी जी आहे सध्या, ती आता वेस्ट बेंगॉलमध्ये आता पण आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्यांचे हे फाउंडर म्हणू शकतो आपण. किंवा त्यांनी कम्युनिस्ट पार्टीचं काय केलं समजा, ते कम्युनिस्ट पार्टीचे लीडर होते. काय नाव त्यांचं बघा? सोमनाथ लाहिरी. आता पुढं काय दिलं बघा आपल्याला? फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपल्या कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी काय आहे किंवा काय आपण म्हणतोय किंवा हां, फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉन्स्टिट्यूशन. आता काय दिलं बघा? व्हॅल्यूज दॅट इन्स्पायर्ड अँड गायडेड द फ्रीडम स्ट्रगल अँड वेअर इन टर्न नर्चर्ड बाय इट फॉर्म द फाउंडेशन फॉर इंडियाज डेमोक्रेसी. दीज व्हॅल्यूज आर इम्बेडेड इन द प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दे गाईड ऑल द आर्टिकल्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. द कॉन्स्टिट्यूशन बिगिन्स विथ अ शॉर्ट स्टेटमेंट ऑफ इट्स बेसिक व्हॅल्यूज. दिस इज कॉल्ड द प्रिएम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे प्रिएम्बल म्हणजे काय, की कॉन्स्टिट्यूशनचं नेमकं त्याच्यामध्ये काय दिलं, मी तुम्हाला जस्ट आता सांगितलं 5 मिनिटापूर्वी. प्रिएम्बल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा म्हणू शकतो आपण, की त्याच्यामध्ये सगळं कॉन्स्टिट्यूशन आपलं आलेलं आहे. ते वाचलं, ते रीड केलं, ते समजून घेतलं म्हणजे आपलं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन थोडक्यामध्ये, ब्रीफली आपल्याला थोड्या पार्टमध्ये समजलं, एकदम डीपमध्ये आपल्याला समजू शकत नाही कारण कॉन्स्टिट्यूशन आपलं खूप मोठं आहे. टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम अमेरिकन मॉडेल, मोस्ट कंट्रीज इन द कंटेम्पररी वर्ल्ड हॅव चोजन टू बिगिन देअर कॉन्स्टिट्यूशन्स विथ प्रिएम्बल. बघा, आता आपण म्हणजे अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशनला आपण फॉलो केलं होतं. अमेरिकेला ब्रिटनकडनं किंवा त्यावेळेस जे ब्रिटिशांची जी कॉलनी होती अमेरिका, तर त्या अमेरिकेची ब्रिटिशांपासून अमेरिकेने काय केलं, स्वतंत्र झाली, इंडिपेंडन्स मिळालं, नंतर त्यांनी त्यांचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. आणि त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस ज्या जे कंट्रीने कॉन्स्टिट्यूशन लिहिलं त्या सगळ्या कंट्रीने काय केलं, बऱ्यापैकी अमेरिकेला फॉलो केलं. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रिएम्बल ॲड केलेलं होतं, प्रस्तावना म्हणू शकतो आपण तेव्हा, किंवा छोटंसं म्हणू शकतो. म्हणजे आपलं एखादं बुक आहे, आता आपण समजा आपलं बुक घेतलं सिविक्सचं किंवा आपलं पॉलिटीचं बुक, ह्याचं बुक घेतलं आपण सिविक्सचं, तर त्या बुक्समध्ये बघा स्टार्टिंगला आपलं इंडेक्स पेज असतं, त्याच्यामध्ये काय काय दिलं, काय काय नाही, हे आपल्याला त्या इंडेक्स पेजवरून जसं समजतं तसं प्रिएम्बलचा रोल आहे. मेन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलेलं आहे नेमकं, ते आपल्याला प्रिएम्बलमधनं समजू शकतं किंवा समजतंय, बरोबर. आता तर त्यावेळेस काय झालं होतं की अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनला भरपूर कंट्रीजनी फॉलो केलं होतं, आणि अमेरिकेला फॉलो केल्यामुळे त्यांनी तिथं प्रिएम्बल ॲड केलं होतं प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनमध्ये. मग तेच बघून काय केलं होतं इंडियानेसुद्धा, काय केलं प्रिएम्बल त्यांनी इंडियानेसुद्धा काय केलं होतं, अमेरिकेला बघून प्रिएम्बल इंडियानं ॲड केलं होतं, बरोबर. नंतर काय दिलं बघा खाली आपल्याला, आता बघा हे आपलं प्रिएम्बल म्हणू शकतो आपण, वी द पीपल ऑफ द, सॉरी हे साऊथ आफ्रिकेच दिले आपल्याला त्यांनी, साऊथ आफ्रिकेचं आपल्याला एवढं वाचायची गरज नाही. हां, आता हे बघा आपलं इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन दोन्ही साईडला आपल्याला त्यांनी वर्ड्स दिले आहे. लेटस रीड प्रिएम्बल ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन व्हेरी केअरफुली. आता ह्या चॅप्टर किंवा ह्या पेजवरती तुम्हाला 10 ते 15 मार्काचे क्वेश्चन्स वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतात. हे पेज तुमचं पूर्ण
पूर्ण प्रत्येक चॅप्टरवर म्हणजे प्रत्येक छोट्या पॉईंटवरती तुम्हाला क्वेश्चन्स तयार करता येतात किंवा क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात एक्झाममध्ये. तर काय दिलं बघा, लेट अस रीड द प्रिएम्बल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन व्हेरी केअरफुली अँड अंडरस्टँड द मिनिंग ऑफ ईच ऑफ इट्स कीवर्ड्स. प्रत्येक कीवर्डचा मिनिंग आपल्याला ह्याच्यामध्ये माहिती करून घ्यायचं आहे किंवा माहिती करायचं आहे. द प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, द प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रीड्स लाईक अ पोयम ऑन डेमोक्रेसी. बघा, प्रिएम्बल काय आहे, ही जशी पोयम आहे आपली डेमोक्रेसीची, म्हणजे जसं पोयम म्हणतो आपण, तर ती आपली जी डेमोक्रेसीची जी पोयम आहे त्या पोयममध्ये प्रिएम्बल गोष्टी ॲड केल्या आहेत. इट कंटेन्स द फिलॉसॉफी ऑन विच द एंटायर कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन बिल्ट. इट प्रोव्हाइड्स अ स्टँडर्ड टू एक्झामिन अँड इव्हॅल्युएट एनी लॉ अँड ॲक्शन ऑफ द गव्हर्नमेंट टू फाईंड आउट वेदर इट इज गुड ऑर बॅड. इट इज द सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बघा, सगळ्या ह्या गोष्टी इंडियन म्हणजे आपल्या प्रिएम्बलमध्ये ॲड केलेल्या आहेत. आता बघा इथं काय दिलं, बघा, वी द पीपल ऑफ इंडिया, त्याचा मिनिंग आपल्याला इथं दिलेला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, त्याचा मिनिंग काय होतो, समजा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ, तुम्हाला ह्याच्यामध्ये येईल, व्हॉट डू यू मीन बाय द वी द पीपल ऑफ इंडिया एक्सप्लेन, किंवा वी द पीपल ऑफ इंडिया एक्सप्लेन इलुसिडेट एक्सप्लेन एक्झामिन राईट द नोट अबाउट, असं काहीतरी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा काय दिलं, द कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन ड्रॉन अप अँड इनॅक्टेड बाय द पीपल थ्रू देअर रिप्रेझेंटेटिव्ह अँड नॉट हँडेड डाऊन टू द देम बाय अ किंग ऑर एनी आउटसाईड पॉवर. बघा, वी द पीपल ऑफ इंडियाचा अर्थ काय झाला, की हे कॉन्स्टिट्यूशनची पहिलीच लाईनवर कापलं, पहिलं स्टेटमेंट बघा, वी द पीपल ऑफ इंडिया, आपल्या कॉन्स्टिट्यूशनची सुरुवातच होते ह्या वाक्यानं. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे काय, की आम्ही इंडियाचे पीपल आहोत किंवा आम्ही इंडियन्स आहोत, ह्या वाक्याने आपल्या वी द पीपल ऑफ इंडिया प्रिएम्बलची आपली सुरुवात होते. ह्याचं मिनिंग काय, की हे कॉन्स्टिट्यूशन आम्ही आमच्या इंडियन पीपलनी स्वतः रिटर्न केलेलं आहे, लिहिलेलं आहे, म्हणजे स्वतः प्रत्येक माणसाने लिहिलेलं नाही, पण आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह चूज केले, त्यांना पाठवलं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली त्यांनी तयार केली आणि नंतर त्यांनी लिहिलं, म्हणजे याचा अर्थ काय झाला, इनडायरेक्टली त्यांना आपण पाठवले, म्हणजे इनडायरेक्टली ते कॉन्स्टिट्यूशन आपणच लिहिलेलं आहे. मग आपल्या लोकांसाठी बनवलेलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपण शकतो वी द पीपल ऑफ इंडिया. हे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला कोणत्या कंट्रीनं भेट दिलेलं नाही गिफ्टमध्ये, किंवा कोणत्या कंट्रीनं आपल्याला फोर्सफुली अप्लाय केलं नाही, किंवा एखाद्या किंगनं आपल्याला दिलं नाही, एखाद्या क्वीनने आपल्याला दिलं नाही, हे कॉन्स्टिट्यूशन आपल्या स्वतःच्या विलने किंवा स्वतःच्या मनाने आपल्या सगळ्या इंडियन लोकांनी एकत्र येऊन हे कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, वी द पीपल ऑफ द इंडिया. समजते? नेक्स्ट काय दिले आपल्याला बघा, इकडे बघा, आता आपण पहिले हे लेफ्ट साईड बघूया, नंतर त्या राईट साईड बघूया. सोवर्जिन, आता सोवर्जिनचा अर्थ कोण सांगेल, बघा सोवर्जिनचा अर्थ काय होतो, बघा सोवर्जिन मिनिंग काय होतं, पीपल हॅव सुप्रीम राईट टू मेक डिसिजन्स ऑन इंटरनल ॲज वेल ॲज एक्स्टर्नल मॅटर्स, नो एक्स्टर्नल पॉवर कॅन डिक्टेट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सोवर्जिन म्हणजे काय, इंडिया इज अ सोवर्जिन कंट्री, आपण म्हणतो ना इंडिया सोवर्जिन कंट्री, म्हणजे इंडियावरती कोणत्याही बाहेरच्या कंट्रीचा कोणताही अधिकार नाही, कोणतीही बाहेरची कंट्री इंडियाला त्याच्या इंटरनल मॅटरमध्ये डिसिजन सांगणार नाही, किंवा एखादी फोर्सफुली गोष्ट करायला लावणार नाही, किंवा आपल्या देशाच्या संबंधित एखादा एक्स्टर्नल मॅटर असेल तर तोसुद्धा आपला देश स्वतः सोडवेल किंवा आपला देश स्वतः सॉल्व्ह करेल, बाकीच्या कंट्री कोणत्याही आपल्या इंटरनल किंवा आपल्या एक्स्टर्नल मॅटर्समध्ये इंटरफेअर करणार नाही, त्याला म्हणतो आपण सोयोजन कंट्री. आपली कंट्री आपल्या देशाबद्दल चांगलं वाईट विचार करण्याची क्षमता कॅपॅसिटी आपल्या कंट्रीकडे आहे, आपण कोणत्याही कंट्रीच्या अंडर नाहीत, याचा अर्थ काय झाला, आपली कंट्री सोवर्जिन आहे, आम्ही कोणाच्या अंडर नाही, आम्ही कोणाला म्हणजे कोणी आम्ही कोणाच्यामध्ये जाणार नाही आणि कोणी आमच्यामध्ये आणायला पाहिजे, असं त्या सोवर्जिन ह्या शब्दाचा अर्थ होतो आहे. म्हणजे आपलं इंटरनल आणि एक्स्टर्नल मॅटर आपली कंट्री स्वतः सॉल्व्ह करणार आहे, बाहेरच्या कंट्रीला कोणताही अधिकार नाही आपल्या इंटरनल आणि एक्स्टर्नल मॅटरवरती बोलण्याचा किंवा डिसिजन घेण्याचा, ह्याचा अर्थ झाला सोवर्जिन. तुम्हाला येऊ शकतो राईट नोट अबाउट सोवर्जिन, किंवा व्हॉट डू यू मीन बाय द सोवर्जिनिटी, तर तुम्ही हे वाक्य किंवा हे आपले जे दिले आपल्याला ह्याच्यातलं लिहून काढायचं आहे. आता नंतर बघा काय म्हणते, सोशलिस्ट, सोशलिस्टचा अर्थ बघा काय होते, सोशलिस्ट म्हणजे काय, बघा, वेल्थ इज जनरेटेड सोशली अँड शुड बी शेअर्ड इक्वली बाय सोसायटी. बघा, वेल्थ म्हणजे प्रत्येकाची संपत्ती किंवा प्रत्येकाचा पैसा, हा पैसा काय आहे की आपण सोशली जनरेट करू शकतो आणि शेअर्ड इक्वली बाय सोसायटी, सगळ्या सोसायटीने तो इक्वली शेअर केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर गव्हर्नमेंट शुड रेग्युलेट द ओनरशिप ऑफ द लँड अँड इंडस्ट्री टू रिड्यूस सोशिओ इकॉनॉमिक इनइक्वालिटीज. ह्यांचं म्हणणं बघा की गव्हर्नमेंटनी जे ओनरशिप, जी लँड आहे आणि इंडस्ट्री आहे, त्याचं इंडस्ट्री आणि लँड ही गव्हर्नमेंटनी रेग्युलेट केली पाहिजे, हे एखाद्या कोणत्याही एका सिंगल व्यक्तीच्या अंडर नसलं पाहिजे किंवा एखादा सिंगल व्यक्ती त्याचा ओनर नसला पाहिजे, ह्याच्यावरती थोडंफार बंधनं किंवा काय म्हणू शकतो की रेग्युलेशन गव्हर्नमेंटचं पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण सोशलिस्ट म्हणतो. बरोबर, सोशलिस्ट, समजते का? नेक्स्ट काय दिलं बघा आपल्याला,
सेक्युलर, सेक्युलर शब्दाचा अर्थ समजतो आपल्याला, सेक्युलर म्हणजे की सिटीजन्स हॅव कम्प्लीट फ्रीडम टू फॉलो एनी रिलीजन. बघा, सिटीजन्स हॅव कम्प्लीट रिलीजन म्हणजे प्रत्येक इंडियामधल्या प्रत्येक सिटीजनला त्याचा त्याचा स्वतंत्र स्वतःचा रिलीजन फॉलो करण्याचे अधिकार आहे. म्हणजे कोणी ख्रिश्चन असेल, कोणी मुस्लिम असेल, कोणी हिंदू असेल, कोणी बौद्ध असेल, कोणी मराठा असेल, कोणी कोणता वेगवेगळ्या कास्टचे लोक, त्यांनी त्यांचा त्यांचा रिलीजन ते फॉलो करू शकतात, त्यांच्या मंदिरात जाऊ शकतात, मंदिर बघू शकतात, प्रार्थना करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय होतो? सेक्युलर. आपण कोणताही इंडियाने कोणताही पर्टिक्युलर रिलीजन हा स्टेट स्पॉन्सर नाही. स्टेट इथं स्टेटचा मिनिंग काय आला? स्टेट हा शब्द स्टेटसाठी नाही, स्टेट म्हणजे युनियन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. देअर इज नो रिलीजन विच इज स्पॉन्सर्ड बाय द स्टेट, स्टेट इन द सेन्स इंडिया. इंडियाने स्पॉन्सर केलेला कोणताही स्टेट स्पॉन्सर रिलीजन इथं इंडियामध्ये नाही आहे. त्यामुळं म्हणजे इंडिया किंवा भारत हा प्रत्येक जेवढे रिलीजन आहे इंडियामध्ये त्या सगळ्यांना इक्वल इम्पॉर्टन्स देणार, सगळ्यांना इक्वली सोशली असेल किंवा इकॉनॉमिकली मदत असेल किंवा काही गोष्टी असतील ते सोशली सगळ्या इकॉनॉमिकली सगळ्यांना इक्वल गव्हर्नमेंट मदत करणार. कोणालाही हिंदू आहे म्हणून जास्त देणार किंवा ही मुस्लिम आहे म्हणून कमी देणार किंवा ख्रिश्चन आहे म्हणून जास्त देणार अशा गोष्टी इंडियामध्ये होणार नाहीत किंवा व्हायला नाही पाहिजेत. हेच आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, बरोबर. बट देअर इज नो ऑफिशियल रिलीजन. बघा, आपला ऑफिशियल रिलीजन नाही म्हणजे स्टेटचा ऑफिशियल रिलीजन नाही. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, जे नेपाळ आहे आपलं, नेपाळमध्ये ऑफिशियल रिलीजन हिंदू, नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे, त्यांच्या गव्हर्नमेंटनी त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते लिहिलेलं आहे. म्हणजे नेपाळ काय आहे? हिंदू राष्ट्र त्यांचं म्हणणं आलं. किंवा पाकिस्तान काय आहे? मुस्लिम राष्ट्र आहे. इंडिया तसं आहे का हिंदू किंवा मुस्लिम? इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. इंडिया इज नॉट अ मुस्लिम कंट्री, इंडिया इज नॉट अ हिंदू कंट्री. तुम्ही जर अरेबियन कंट्री बघितलं तर ते मुस्लिम ओरिएंटेड डायरेक्ट. आपलं जर नेपाळला गेला तुम्ही, नेपाळला सांगेल की हिंदू रिलीजन आहे आमचा, म्हणजे बाकीच्या रिलीजनला तिथं इम्पॉर्टन्स नाही. किंवा आपण 10वीला चॅप्टर मला वाटतं तुम्हाला किंवा 9वीला पण चॅप्टर होता आपल्याला आहे कोणता, तर जे तमिळमध्ये सॉरी श्रीलंकेमध्ये स्टेट बुद्धिझमला किंवा तमिळ श्रीलंकेच्या लोकांनी काय केलेलं, बुद्धिस्ट लोकांना जास्त किंवा श्रीलंकेने बुद्धिस्ट धर्माला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं प्रत्येक रिली म्हणजे प्रत्येक स्टेटचं किंवा प्रत्येक देशाचं वेगवेगळं रिलीजन आहे. पण इंडियाचं तसं आहे का? इंडियाचं तसं नाही, बरोबर आहे. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ट्रीट्स ऑल रिलीजियस बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस विथ इक्वल रिस्पेक्ट. गव्हर्नमेंट काय करेल, ह्या सगळ्या गोष्टींना काय करणार? इक्वल रिस्पेक्ट देणार, हे आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिकचा अर्थ समजतो आपल्याला, अ फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट वेअर पीपल एन्जॉय इक्वल पॉलिटिकल राईट्स, इलेक्ट टू देअर रुलर्स अँड होल्ड देम अकाउंटेबल. द गव्हर्नमेंट इज रन अकॉर्डिंग टू द सम बेसिक रूल्स. डेमोक्रॅटिक म्हणजे पहा की म्हणजे याचा अर्थ काय की इथं प्रत्येक आपलं इलेक्शन होणार आणि जे आपण इलेक्ट केलेले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते रिप्रेझेंटेटिव्ह चांगली आपली कंट्री चालवणार किंवा देश सांभाळणार, लॉ अँड ऑर्डर फॉलो करणार, आणि जर त्यांनी चुकीचं काम केलं तर त्या चुकीच्या कामासाठी ते अकाउंटेबल असणार. हे डेमोक्रॅटिकचा मिनिंग किंवा ह्या डेमोक्रॅटिक या शब्दावरून आपल्याला समजते. समजलं? नेक्स्ट, आता हे बघितलं आपण लेफ्ट हँड साईडचं, आता बघूया आपण राईट हँड साईडला काय काय दिले आपल्याला. बघा, हे सगळे वर्ड्स आपल्याला आपल्या बघा, हे हा इंडिया हा प्रियम्बल आहे. बघा, आपलं ह्या प्रियम्बलमध्ये सगळं दिलं. बघा बघा, एकदा वाटलंच तर आपण रीड करूया. प्रियम्बल दिसतं तुम्हाला? बघा आता सगळं याच्यामध्ये आलं का? एक मिनटं. हां, बऱ्यापैकी सगळं आलेलं आहे. ठीक आहे, थोडा पार्ट नाही आहे. चला ठीक आहे, झूम करूया. काय दिलं बघा आपल्याला? वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू अ सोवर्जिन. ह्या सगळे शब्द बघा, हे जे दिसते का तुम्हाला येलोमध्ये डार्कमध्ये केलेले, सोवर्जिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन, जस्टिस, सोशल जस्टिस कोणतं कोणतं पाहिजे लोकांना, स्वातंत्र्य किंवा काय म्हणू शकतो न्याय कोणतं कोणतं पाहिजे लोकांना, सोशल न्याय पाहिजे, इकॉनॉमिक न्याय पाहिजे, पॉलिटिकल न्याय पाहिजे. नंतर लिबर्टी पाहिजे, त्यांना मुक्तता पाहिजे, लिबर्टी पाहिजे, प्रत्येक गोष्ट करण्याची त्यांना मुभा पाहिजे, प्रत्येक गोष्ट करायला त्यांना म्हणजे काय म्हणू शकतो आपण लिबर्टी पाहिजे. त्या गोष्टीमध्ये लिबर्टी कशाची? थॉटची, विचार करण्याची, एक्सप्रेशनची, बिलीफची, फेथची आणि वर्शिपची. इक्वॅलिटी पाहिजे त्यांना कशाची? स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट अमॉंग देम ऑल फ्रॅटर्निटी, अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी. बघा, हे सगळ्या गोष्टी आपल्या प्रियम्बलमध्ये ॲड केलेल्या आहेत. इंटिग्रिटी ऑफ द नेशन इन आवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. बघा काय म्हणते, बघा, इन आवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली दिस 26th day ऑफ द नोव्हेंबर. बघा लिहिण्याची पद्धत, 26th day ऑफ द नोव्हेंबर, नोव्हेंबर 1949, डू हेअर बाय ॲडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्फ धिस कॉन्स्टिट्युशन. बघा, म्हणजे 26th November 1949 काल बघितलं आपण किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण, 26th November 1949 आपलं कॉन्स्टिट्युशन इनॅक्ट झालं होतं पण इम्प्लिमेंटेशन झालं नव्हतं. आपलं कॉन्स्टिट्युशन इम्प्लिमेंटमध्ये कधी आलं? 26 January 1950 कधी आलं? 26 January 1950 आपलं कॉन्स्टिट्युशन म्हणजे आपण
इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा काय म्हणू शकतो की आपलं लोकांसमोर आलं किंवा सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायला लागलो. पण हे कॉन्स्टिट्यूशन रेडी झालं तर कधी आपलं 26 नोव्हेंबर 1949 मग तीच डेट आपल्याला इथं दिलेली आहे. तीच डेट आपल्याला काय केलेली आहे, इथं दिलेली आहे. कुठं दिलेली आहे, आपल्या ह्या प्रियम्बलमध्ये त्यांनी ती गोष्ट ॲड केलेली आहे. म्हणजे बघा, प्रियम्बलमध्ये ही डेट आपली कायमस्वरूपी राहणार आहे. खाली काय दिलं आपलं बघा, द टर्म सोशलिस्ट, बघा इथे तुम्हाला दिसते का सोशलिस्ट, इथं तुम्हाला दिसत नाही, मी दाखवतो तुम्हाला एकच मिनटं. सोशलिस्टला स्टार केलं मित्रांनो, हे बघा सोशलिस्ट ह्या वर्डला, एकच मिनटं, हे बघा सोशलिस्ट सेक्युलर ह्या वर्डला स्टार केलेलं आहे बघा. तर स्टार्स का बरं केलेलं आहे बघा, इथं दिलं आहे द टर्म सोशलिस्ट अँड सेक्युलर. बघा हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला येऊ शकतं. द टर्म सोशलिस्ट अँड सेक्युलर वेअर ॲडेड इन प्रॅम्बल थ्रू द 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन 1976. बघा म्हणजे 42वी घटना दुरुस्ती मराठीत म्हणू शकतो आपण त्याला, किंवा 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि ते अमेंडमेंट करून प्रॅम्बलमध्ये दोन गोष्टी किंवा दोन टर्म्स आपण काय केल्यात, ॲड केल्यात. आणि कधी केल्या आहे, 1976 कोणत्या दोन टर्म बरं, सोशलिस्ट आणि सेक्युलर, ह्या दोन टर्म आपण 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून 1976 ही अमेंडमेंट झाली, त्याद्वारे आपण ह्या दोन गोष्टी प्रियम्बलमध्ये ॲड केल्या. त्याच्या अगोदर ह्या दोन गोष्टी किंवा दोन शब्द किंवा दोन वर्ड्स आपल्या इंडियन प्रियम्बलमध्ये किंवा इंडियन कॉन्स्टिट्युशनच्या प्रियम्बलमध्ये ॲड केलेले नव्हते. समजतंय का? हां. नेक्स्ट आता आपलं राहिलं बघायचं राईट हँड साईडचा पार्ट, बरोबर. आता बघूया राईट हँड साईडचा पार्ट. राईट हँड साईडला आपल्याला काय दिलं बरं मित्रांनो, बघा रिपब्लिक. आता रिपब्लिकचा आहे अर्थ काय होतो बघा, रिपब्लिक रिपब्लिक द हेड ऑफ द स्टेट. बघा रिपब्लिक म्हणजे काय, बघा रिपब्लिकचा अर्थ काय बोला, द हेड ऑफ द स्टेट इज अन इलेक्टेड पर्सन अँड नॉट अन हेरिडिटरी पोझिशन. बघा रिपब्लिक म्हणजे काय, इंडिया इज अ रिपब्लिक कंट्री, याचा अर्थ काय होतो की आपल्या इंडियाचा जो हेड आहे तर ते आपण स्वतः पीपलने इलेक्ट केलेला आहे, पीपलने निवडून दिलेला आहे, तो हेरिडिटरी नाही. म्हणजे राजाचा मुलगा परत राजा होणार, परत राजाचा मुलगा इंडियाचा राजा, राजा मुलगा त्याची मुलगी, असं हेरिडिटरी नाही आहे. ज्याला जास्त वोटिंग भेटणार, ज्याला लोकमध्ये मतदान करणार, वोटिंग करणार, इलेक्शन होणार, तो आपल्या इंडियाचा हेड, आणि तो प्रत्येक वेळेस चेंज होऊ शकतो, कोणीही होऊ शकतो हेड. कास्ट, रिलिजन, श्रीमंत, गरीब ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट नाही आहे. तर काय म्हणतो आपण, द हेड ऑफ द स्टेट ऑफ द इज अन इलेक्टेड पर्सन अँड नॉट अ हेरिडिटरी पर्सन. हेरिडिटरी पर्सन नाही आहे, तर त्याला म्हणतो आपण इंडिया इज अ रिपब्लिक कंट्री. रिपब्लिक कंट्रीचा अर्थ काय झाला, आता तुम्ही जर बघितलं असेल काय, ब्रिटनची क्वीन, बघा ब्रिटनची क्वीन अगोदरच्या जमान्यापासून आत्ता पण आहे, क्वीनला ते लोक फॉलो करतात, जरी पण त्यांचं इंटरनली ते म्हणजे तिथं जरी प्राईम मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टरला पोस्ट आहे, पॉवर आहे, पण तरी पण ते लोक काय करतात, ब्रिटनच्या क्वीनला किंवा राजघराण्याला फॉलो करतात. अजूनसुद्धा क्वीनची मुलगी किंवा क्वीनचा मुलगा पुढचा राजा, त्याचा पुढचा राजा, अजूनसुद्धा ही प्रथा त्यांनी फॉलो केलेली आहे. तसं इंडियामध्ये सगळं बंद झालेलं आहे, डायरेक्टली इलेक्शन झालं तरच तो माणूस होणार किंवा तसं होणार नाही, पण अजूनसुद्धा ब्रिटनमध्ये इंग्लंडच्या क्वीनला खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्व आहे. समजतंय का? नेक्स्ट दिलं बघा आपलं जस्टिस. जस्टिस या शब्दावरून आपल्याला काय समजतं की न्याय भेटला पाहिजे, प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे. सिटीजन्स कॅनॉट डिस्क्रिमिनेट ऑन द ग्राउंड्स ऑफ द कास्ट. म्हणजे प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे. एखादी गोष्ट एखादी चूक केली, समजा आपण कुठे चालला, गाडी ड्रायव्हिंग करतोय, एखाद्या माणसाने आपल्याला धक्का लिहिला किंवा एखाद्या ॲक्सिडेंट झाला एखाद्या कोणाकडून, तर आपण ह्याच्यात जातो, पोलीस स्टेशनला जातो, आपल्याला न्याय भेटला पाहिजे. आपण गरीब असू, श्रीमंत असू, आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये दिलेलं आहे की कोणतीही व्यक्ती असू द्या त्याला न्याय भेटला पाहिजे. पण त्या गोष्टी फॉलो होत नाहीत इंडियामध्ये, आपल्याला माहिती आजच्या जमान्यामध्ये काय सुरू आहे, त्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. पण कॉन्स्टिट्युशनमध्ये गोष्ट दिलेली आहे, काय दिलेली आहे की प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे. कसा? आणि सिटीजनचं किंवा जे भारताचे नागरिक आहेत त्या नागरिकांना डिस्क्रिमिनेट केलं नाही पाहिजे, त्यांचं डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे. कोणत्या बेसिसवरती, की ह्याची कास्ट वेगळी आहे, ह्याचं रिलिजन वेगळं आहे, जेंडर वेगळं आहे, ह्या कोणत्याही बेसिसवरती त्यांचं डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे. सोशल इनइक्वॅलिटीज हॅव टू बी रिड्यूस. सोशल ज्या इनइक्वॅलिटीज आहे त्या रिड्यूस झाल्या पाहिजे. इनइक्वॅलिटी सोशल इनइक्वॅलिटीज म्हणजे काय, सोशली समजा हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो मोठ्या घरातला आहे, तो छोट्या घरातला आहे, शिक्षण जास्त झालेलं आहे, शिक्षण कमी झालेलं आहे, हाईट उंच आहे, छोटा आहे, गोरा आहे, काळा आहे, असं इनइक्वॅलिटीज लोकांच्या मनामध्ये नसली पाहिजे. प्रत्येकाला विदाऊट म्हणजे इनइक्वॅलिटीज, ज्या प्रत्येकाच्या इनइक्वॅलिटी बाजूला ठेवून प्रत्येकाला जस्टिस मिळायला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. गव्हर्नमेंट शुड वर्क फॉर द वेलफेअर ऑफ ऑल इस्पेशली ऑफ द डिसॲडव्हान्टेज ग्रुप्स. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, सगळ्यांच्या वेलफेअरसाठी, गरीब श्रीमंत, काळा गोरा, लहान छोटा मोठा, सगळ्यांच्या वेलफेअरसाठी गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, सगळ्यांच्या ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी काय म्हणू शकतो आपण त्याला, की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी काम केलं पाहिजे आणि सगळ्यांना न्याय दिला पाहिजे, हे याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे, बरोबर. आता नेक्स्ट काय दिलं बघा, लिबर्टी.
लिबर्टी कशाची दिली आहे, देअर आर नो अनरिजनेबल रिॲक्शन्स ऑन द सिटीजन्स इन व्हॉट दे थिंक, हाऊ दे विश टू एक्सप्रेस देअर थॉट्स अँड द वे दे विश टू फॉलो अप देअर थ्रू थॉट्स इन ॲक्शन. म्हणजे लिबर्टी म्हणजे प्रत्येकाला कसं माहिती का, प्रत्येकाला लिबर्टी पाहिजे की सोनी एखाद्याने भाषण करत असलं, एखाद्याला बोलायचं असलं, एखाद्याला आपल्याला उद्या वाटलं की गव्हर्नमेंटने चुकीचं काम केलं, आपण गव्हर्नमेंटला क्रिटिसाईज करू शकलो पाहिजे. का बरं क्रिटिसाईज केलं पाहिजे की त्यांनी चुकीचं काम केलं, आणि आपण त्यांना का बोलू शकतो की कारण आपण त्यांना निवडून दिलेले आपले काम करण्यासाठी, ते जनतेचे सेवक आहेत त्यामुळे आपण त्यांना बोलू शकतो. मग ते आपल्याला पण याचा अर्थ बघा, लिबर्टीचा अर्थ असा नाही की उद्या चला तुम्ही चालले रस्त्यानं लोकांना शिव्या देत चालले, लोकांना मारत चालले, ही लिबर्टी नाही आहे. आपण कोणालाही त्रास न होता एखादी गोष्ट समोर मांडणे त्याला म्हणतो लिबर्टी. समजते का? म्हणजे कोणालाही आपण विदाऊट म्हणजे चांगल्या पद्धतीने समजून सांगणे किंवा चुकलं असेल तर समजून सांगणे हा, किंवा आपल्यावर अन्याय झाला तर आपल्याला बोलायचं काम आहे, ह्या गोष्टी वेगळ्या. पण लिबर्टीचा अर्थ आपण उलटा घ्यायचा नाही की कोणी आपण किती चूक केल्या तरी पण आपल्या सगळ्या चूक माफ झाल्या पाहिजे किंवा आपल्या सगळ्या चुकावरती पांघरून घेतलं पाहिजे, असा त्या लिबर्टीचा अर्थ होत नाही. समजते? म्हणजे सिटीजन्स इन व्हॉट दे थिंक, हाऊ दे विश टू एक्सप्रेस देअर थॉट्स अँड द वे दे विश टू फॉलो अप देअर थॉट्स इन ॲक्शन. म्हणजे जे त्यांचे ॲक्शन वगैरे असतील ते सगळे ॲक्शन्स किंवा सगळे थॉट्स त्यांनी फॉलो केले पाहिजे विदाऊट क्रिटिसाईज, किंवा एखाद्याला हार्म म्हणजे एखाद्याला इजा न होता किंवा एखाद्याला त्रास न देता ह्या गोष्टी आपण करू शकलो पाहिजे. नंतर काय दिलं बघा आपल्याला, इक्वॅलिटी. इक्वॅलिटीचा अर्थ समजते तुम्हाला, इक्वॅलिटी म्हणजेच काय, इक्वल. All are equal before the law. The traditional social inequalities have to be ended. The government should ensure equal opportunity for all. आता ह्याच्यामध्ये काय झालं, यांचं म्हणणं आलं की इक्वॅलिटी. इक्वॅलिटी कशासाठी बघा, की सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना इक्वली न्याय भेटला पाहिजे, सगळ्यांना इक्वली रोल भेटला पाहिजे, इक्वली जॉब भेटला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आहे की तिथं दोन माणसं सेम कॅन्डिडेट आहेत, ते इक्वल ह्याचे आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाली पाहिजे की कोण चांगला आहे त्याला भेटलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की समजा एका कास्टच्या लोकाला प्रमोट करायचं किंवा एखाद्या ओळखीच्या लोकाला, एखाद्या पॉलिटिशियनच्या मुलाला जास्त म्हणजे त्याला महत्त्व देणार किंवा त्याला जास्त त्यांच्याकडे पैसा आहे किंवा जास्त पॉवर आहे किंवा जास्त ओळख आहे तर त्यांना जास्त म्हणजे एखादी स्कीम आहे, एखादी गोष्ट आहे तर त्यांना देऊन टाकणार, असं नाही. इक्वॅलिटी म्हणजे प्रत्येक इक्वली आपल्या म्हणजे काय म्हणू शकतो की जो लॉ आहे, बघा लॉ म्हणजे काय की सगळेजण लॉसमोर इक्वल आहे. म्हणजे कुठे ज्याला एखादी घटना घडली तर त्या घटनेपुढं गरीब श्रीमंत उच्च नीच प्राईम मिनिस्टर राष्ट्रपती किंवा काय काय गोष्टी असतात ह्यांना थोड्याफार गोष्टी म्हणजे जरी हे मोठ्या मोठ्या पदावर असले तरी ह्यांच्याकडनं एखादा कायदा मोडला गेला तरी ह्यांना इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे हे सगळे लॉसमोर सेम आहेत, त्यांना सर्वांना समान शिक्षा झाली पाहिजे, ह्याचा अर्थ इक्वॅलिटी बिफोर लॉ सांगितला आहे. आता फॅटर्निटी बघा, ऑल ऑफ अस शूड बिहेव ॲज इफ वी आर मेंबर ऑफ द सेम फॅमिली. म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्रित ते असं वागलं पाहिजे की आपण एका फॅमिलीचे मेंबर आहोत, आपण वेगळे नाही आहेत, आपण काय एका फॅमिलीचे मेंबर आहोत असं वागलं पाहिजे. नो वन शूड ट्रीट अ फेलो सिटीजन ॲज इन्फेरियर. म्हणजे आपल्यापैकी कोणीही दुसऱ्या सिटीजनला किंवा आपल्या मित्राला किंवा आपल्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा रस्त्याने जाणाऱ्या कोणालाही इन्फेरियर समजलं नाही पाहिजे की हा लो क्वालिटीचा आहे, याच्यामध्ये काहीच येत नाही, ह्याला असं येत नाही, हो हा तसाच आहे, हा असाच आहे. अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये फॉलो म्हणजे तशा गोष्टी आपण करायला नाही पाहिजे. त्याला म्हणतो आपण की सगळेजण सेम आहेत आणि सगळे आपण एका फ्रॅटर्निटीचे किंवा एका कुटुंबाचे सदस्य आहोत, सगळे आपण मिळून मिसळून आपल्या इंडियाला पुढे नेऊया आणि सगळेजण एकाच लेवलचे आहेत, कोणी उच्च नीच नाही आहे, असं आपल्याला फ्रॅटर्निटीमध्ये सांगितलं आहे. म्हणजे बघा कॉन्स्टिट्यूशनमधले हे जेवढे वर्ड्स आहे तुम्हाला येऊ शकतात, राईट एनी फोर वर्ड्स किंवा राईट एनी किंवा तुम्हाला काय दिलं, राईट अ नोट किंवा एक्सप्लेन द फॉलोईंग टर्म्स. तुम्हाला हे चार फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी, जस्टिस असे चार पाच वाक्य देतील तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेन करायचं. लॉंग आन्सरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, शॉर्ट आन्सरमध्ये जाऊ शकतो, वन लाइनरमध्ये विचारला जाऊ शकतो, ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारला जाऊ शकतो. कसाही क्वेश्चन ह्या पूर्ण एका पेजवरती भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे हे पेज व्यवस्थित बघा. समजतंय? आज वाटलं असतं आपण ह्याला थोडं झूम आउट करूया. शेवटचं पॅरेग्राफ राहिलं आहे आपलं, आता शेवटचं पॅरेग्राफ किंवा शेवटचं राहिलं आहे आपलं, तर ते बघूया आपण एकदा आणि मग आपला चॅप्टर आपला होऊ शक संपू शकतो. बरोबर? आता बघा काय दिले, इन्स्टिट्यूशनल डिझाईन. काय दिले आपल्याला? इन्स्टिट्यूशनल डिझाईन. अ कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअरली अ स्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज अँड फिलॉसॉफी. कॉन्स्टिट्यूशन काय हे नुसतं आपलं फिलॉसॉफी व्हॅल्यूज नुसते गप्पा हाणल्या गोष्टी हाणल्या बोलल्या बिलल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो नुसतं तेवढंच नावाला नाही आहे कॉन्स्टिट्यूशन, त्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्यात. ॲज वी नोटेड अबाउ, अ कॉन्स्टिट्यूशन इज मेनली अबाउट द इम्बॉडिंग these values into institutional arrangements. Much of the document called Constitution of India is about these arrangements. It is a very long and detailed document. हे काय आपलं डिटेल डॉक्युमेंट आहे, सगळ्या गोष्टीच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत. देअरफोर इट नीड्स टू बी अमेंडेड क्वाईट रेग्युलरली टू कीप इट अपडेटेड. समजते का? आपलं जे कॉन्स्टिट्यूशन हे खूप मोठं आहे, पण कसं आहे की आता हे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आपलं 49
आता झालेलं 2024 आता सध्या. मग मला सांगा, एवढ्या वर्षामध्ये इंडियाचे प्रॉब्लेम्स बदलले, इंडियाच्या गोष्टी बदलल्या, त्यावेळेसच्या गोष्टी आता आहेत का? नाही आहेत. म्हणून आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करू शकतो, कॉन्स्टिट्यूशन आपण चेंज करू शकतो, पण त्याचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे प्रियम्बल आहे किंवा बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचा, आपलं एक साचा आहे, तो साचा आपण चेंज करू शकत नाही. त्यातल्या गोष्टी आपण करू शकतो चेंज मागं पुढं. आणि अजून सुद्धा सांगतो तुम्हाला की त्या लोकांनी, त्या आपल्या मेंबर्सनी इतकं व्यवस्थित कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे, आत्तापर्यंत आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये चेंजेस करायची गरज नाही पडली. कारण त्यांनी इंडिया फ्युचरमध्ये कसा असेल, कसा दिसेल, कसे लोक वागतील एकमेकांबरोबर, ह्या गोष्टी इमॅजिन करून त्यांनी त्यावेळेस काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्या गोष्टी आपल्याला आत्तासुद्धा काम येतात. म्हणजे इतक्या ब्रॉड माइंडेड किंवा फ्युचरिस्टिक थिंकिंग करून त्यांनी आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं होतं. म्हणजे बघा, त्यावेळेचे लोक किती हुशार होते. हां, दोज हुड क्राफ्टेड द कॉन्स्टिट्यू, बघा आता ती सांगितली आपल्याला, दोज हु क्राफ्टेड द कॉन्स्टिट्यूशन. दोज हु म्हणजे कोण? जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती, त्यांनी जे कॉन्स्टिट्यूशन तयार केलं, फेल्ड दॅट इट हॅज टू बी इन अकॉर्डन्स विथ द पीपल्स सेफ अस्पिरेशन्स अँड चेंजेस इन सोसायटी. बघा, म्हणजे लोकांच्या अस्पिरेशननुसार किंवा सोसायटीमध्ये जे चेंजेस होतील किंवा सोसायटीचे जे चेंजेस आहेत, तर त्यानुसार आपलं कॉन्स्टिट्यूशन पण आपण वेळोवेळी चेंज केलं पाहिजे असं त्यांना वाटलं होतं. कोणाला? ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. दे डिड नॉट सी इट ॲज अ सेक्रेड स्टॅटिक अँड अनरिएलेबल लॉ. त्यांनी समजलं नाही की हा सेक्रेड आहे, स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे की त्याला आपण काहीच करू शकत नाही, एखाद्या रिजिड राहणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. किंवा अनअल्टरेबल, अनअल्टरेबल म्हणजे काय? की त्याच्यामध्ये आपल्याला अल्टरेशन करता येत नाही. तर असं नाही आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपण त्याच्यामध्ये अल्टरेशन किंवा चेंजेस करू शकतो जसं आपल्याला गरज वाटेल तसं. सॉरी. सो दे मेड प्रोव्हिजन्स टू इनकॉर्पोरेट चेंजेस फ्रॉम टाईम टू टाईम. त्यांनी अशी प्रोव्हिजन केली की आपण काय करू शकतो, चेंजेस टाईम टू टाईम आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करू शकतो, अशी प्रोव्हिजन त्यांनी करून ठेवलेली आहे. दीज चेंजेस आर कॉल्ड कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. म्हणजे बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या मेंबर्सला वाटलं होतं की इंडियाचे लोक वेगळे, सोसायटी वेगळी, लोकांचे ॲस्पिरेशन, लोकांचे थिंकिंग, लोकांचे विचार, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. मग त्यानुसार आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट वेळोवेळी करावे लागतील. त्यानुसार आपण अमेंडमेंट करू शकतो. आपलं कॉन्स्टिट्यूशन रिजिड नाही आहे, म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशन लिहिलं त्याच्यामध्ये काहीच करता येत नाही असं कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. आपल्याला वाटलं आपण त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू शकतो असं त्यावेळेसच्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या मेंबरला वाटलं. त्यांनी तसं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये स्कोप ठेवला होता. समजते का? नेक्स्ट, द कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स द इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स इन अ व्हेरी लीगल लँग्वेज. इफ यू रीड द कॉन्स्टिट्यूशन फॉर द फर्स्ट टाइम, इट कॅन, बघा आपण जर पहिल्यांदा वाचलं तर काय वाटतं बघा आपल्याला, इट कॅन बी अ क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. बरोबर आहे, पहिल्यांदा वाचलं तर आपल्याला समजणारच नाही. इट कॅन बी अ क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सोपं आहे कॉन्स्टिट्यूशन, पण आपल्या वाचताना वाटतं की खूप आवड आहे. पण त्यांनी एकदम बारीक बारीक कन्सेप्ट असेल, एकदम छोटछोटी गोष्ट आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांनी एकदम डिटेल्समध्ये ॲनालिसिस करून ते लिहिलेलं आहे, एकदम बारकाईत जाऊन लिहिलेलं आहे. त्यामुळे थोडं आपल्याला ते पहिल्यांदा वाचल्यावर समजत नाही किंवा वेळ लागतो. येट द बेसिक इन्स्टिट्यूशनल डिझाईन इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तुम्हाला सांगितलं बघा मगाशी मी, बेसिक जे डिझाईन आहे, आपलं स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं, ते डिफिकल्ट नाही आहे अंडरस्टँड करण्यासाठी किंवा समजण्यासाठी. लाईक एनी कॉन्स्टिट्यूशन, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन लेज डाऊन अ प्रोसिजर फॉर चूजिंग पर्सन्स टू गव्हर्न द कंट्री. बघा, बाकीचे कंट्रीमध्ये जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं की आपल्या कंट्रीचं कोण चूज, म्हणजे आपली कंट्री कोण गव्हर्न करणार, किंवा आपली कंट्रीमध्ये कोण प्राईम मिनिस्टर असणार, कोण राष्ट्रपती असणार, त्यांची निवडणूक कशी होणार, इलेक्शन कसं होणार, मेंबर ऑफ पार्लमेंट कोण, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कोण, त्यांची पॉवर काय, एक्झिक्युटिव्ह कोण, ज्युडिशियरी कोण, सगळ्या 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 लहान लहान गोष्टी सगळं आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे इन डिटेलमध्ये. समजते का? नंतर इट डिफाईन्स हु विल हॅव हाऊ मच पॉवर टू टेक विच डिसिजन. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की प्रत्येकाला कोणाला किती पॉवर आहे, PM किती पॉवर आहे, राष्ट्रपतीला किती पॉवर आहे, एखाद्या डिफेन्स मिनिस्टर असतो त्याला किती पॉवर आहे, स्टेटला किती पॉवर आहे, सेंट्रलला किती पॉवर आहे, गव्हर्नरला किती पॉवर आहे, सगळ्यांच्या पॉवर्स त्याच्यामध्ये लिहिले. इवन चीफ जस्टिस ऑफ इंडियाला किती पॉवर आहे, इलेक्शन कमिशनला किती पॉवर आहे, लॉ बनवताना आपण कोणत्या विषय बनवायचे, कोणत्या विषय बनवले नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी तिथे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. अँड इट पुट्स अप लिमिट्स टू व्हॉट द गव्हर्नमेंट कॅन डू बाय प्रोव्हाइडिंग सम राईट्स टू द सिटीजन दॅट कॅन नॉट बी व्हायोलेटेड. द रिमेनिंग 3 चॅप्टर्स इन दिस बुक आर अबाउट दीज 3 अस्पेक्ट्स ऑफ द वर्किंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता शेवटचं आपल्याला राहिलेलं आहे काही लाईन्स. वी शॅल लुक ॲट सम की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स इन ईच चॅप्टर अँड अंडरस्टँड हाऊ दे वर्क इन डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स. बट धिस टेक्स्ट बुक विल नॉट कवर ऑल द सेलेंट फीचर्स, सेलेंट, सायलंट नाही म्हणजे सेलेंट, सेलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल डिझाईन.
in the Indian Constitution, some other aspects will be covered in your textbook next year. म्हणजे ह्या वर्षी आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या काही गोष्टी जे तुम्हाला नाईन्थ लेवलला समजतील किंवा अंडरस्टँड होतील त्या सांगितल्या आहेत. त्याच्या पुढच्या लेवलच्या किंवा हायर लेवलच्या किंवा त्याच्या पुढच्या पार्ट तुम्हाला टेन्थ स्टँडर्डला आहे. त्यामुळं खूप सोपा चॅप्टर आहे, व्यवस्थित अभ्यास करा, त्याचा समजून घ्या. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता शेवटी बघा तुम्हाला काय दिले. बघा आपण जे शब्द बघितले होते किंवा वर्ड्स बघितले होते ग्लॉसरी म्हणू शकतो आपण, ह्याच्यामध्ये बघा काय दिलं आपल्याला. अपारथेड म्हणजे काय, क्लॉज म्हणजे काय, कॉन्स्टिट्युंट असेंब्ली म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे काय, फिलॉसॉफी म्हणजे काय, प्रियम्बल, ट्रेझन, ट्रेस्ट, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला मिनिंग इथं दिलेला आहे. तुम्हाला ह्याच्यावरतीसुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे हे जे तुम्हाला दिलेत 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 10 जे वाक्य दिलेत किंवा वर्ड्स दिलेत, त्या वर्ड्सवरतीसुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी एका मार्काचा क्वेश्चन इझिली विचारला जाऊ शकतो. बघा ट्रेझन म्हणजे काय, द ऑफेन्स ऑफ अटेम्प्टिंग टू ओव्हरथ्रो द गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट टू विच द ऑफेंडर ओज एलिजन्स. म्हणजे नेल्सन मंडेलाला बघा ट्रेझनच्या चार्जेसखाली अटक केलं होतं. का बरं अटक केलं होतं की म्हणजे गव्हर्नमेंट काय म्हणलं की ट्रेझन केली. ट्रेझन केली म्हणजे की जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला उलथून टाकण्याचा त्यांचा डाव होता, त्यांना नवीन गव्हर्नमेंट फॉर्म करत होतं. तर ह्या चार्जेसच्या बेसिसवरती त्यांना अटक केलं होतं. म्हणजे असे तुम्हाला विचारला जाऊ शकता प्रश्न, ट्रेझन म्हणजे काय वगैरे काय काय. तर अशा प्रकारे आपण आज कॉन्स्टिट्यूशन रिझन हा चॅप्टर संपवलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही कोणत्याही विषयात समस्या वगैरे असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये लिहा. लेक्चर वगैरे आपला आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.